मागतो मी आता, मागतो आता तुझं, मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे एक दंता तुझं, मागतो मी आता, मागतो मी आता तुझं, मागतो मी आता. गणपती बाप्पा मोरया. दोन वीकेंड्स मिळतात आणि जास्त लोक येऊ शकतात आणि इतका छान पाहुणा असेल आपल्या घरी तर तो लवकर का जावा घरी. तर मला असं वाटतं की नाही, आपण त्याचं आदर आतिथ्य खूप जेवढं लांब करता येईल तेवढं करूया. आणि म्हणून ही योजना सुट्टी घेतली आहे मी, म्हणजे हो 11 दिवस एक डिसिप्लिन मला स्वतःलाच घातलं आहे मी की अगदीच अर्जंट काम असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण पूर्ण वर्षभरात 11 दिवस मी काढलेले आहेत माझ्यासाठी. एकतर मला ना गोड करता येत नाही नीट, म्हणजे जी पाककला मला येते ती अशी तिखट पदार्थांची येते, त्यामुळे जे लंचचं नैवेद्य आहे ना ते मी स्वतः करते. जसं तुझ्यासमोर पण मी मला वाटतं एक भाजी केलेली तयार, ती त्याचाही नैवेद्य आता दुपारी लागेल. आणि गोड पदार्थ मात्र कधी माझी आई घेऊन येते, कधी माझी मामी घेऊन येते, म्हणजे माझ्या मामीकडे पण गणपती असतो, आजी आणि मामांचा गणपती, तिकडून मला मोदक येतात. मग इथेही मोदक आमच्या मावशी आहेत त्या खूप छान करतात, तळणीचेही छान करतात त्या, त्यामुळे रोज काही ना काही मी गोड करत नाही पण डेफिनेटली तिखट काहीतरी करते. खूप डिफरन्स आहे आणि मला असं वाटतं आता इट्स हाय टाईम की आपण एक ट्रेंड सेट केला पाहिजे की गो ग्रीन चा ट्रेंड सेट केला पाहिजे. इको फ्रेंडली सगळंच असायला हवं. गणपती फेस्टमध्ये तर डेकोरेशनमध्ये पण खूप प्लास्टिक्स यूज होतं आणि बरंच मट्टी, जेवढी मोठी मूर्ती तेवढं मोठं डेकोरेशन आणि तेवढं जास्त नॅचरल हॅझर्ड तयार करता तुम्ही. त्यामुळे मूर्तीपासून ते डेकोरेशनपर्यंत त्या दॅट होल सेगमेंट मला असं वाटतं की नेचर फ्रेंडली असावं. आणि घराघरात गणपती आता पॉप्युलेशन इतकं वाढलं आहे पण तेवढे तलाव वाढले नाही आहेत ना, कुठे जाणार विसर्जन करून कुठे जाणार मग गणपती बाप्पा. त्यामुळे पी ओ पीला तर डेफिनेटली नो नो आहे कम्प्लीट. माझीही मूर्ती शाडूची आहे, शाडूच्या मातीची मूर्ती आहे, ती पटकन विरघळणारी आहे. त्याची मी हाईट कमी केली आहे ह्यावर्षी. युजली लोक वाढवतात मूर्ती की एक अंधश्रद्धा असते, मी अंधश्रद्धाच म्हणेन त्याला, ट्रेडिशन आहे आपलं, पण अंधश्रद्धा अशी की मूर्तीची हाईट वाढली तर समृद्धी वाढेल पण मला नाही वाटत असं, कारण गणपती बाप्पा जरी छोटे झाले तरी आपली समृद्धी डेफिनेटली मोठी आणि त्यांचा आशीर्वाद मोठं असणार आहे आपल्यासाठी. सगळ्यांनी खूप विचार करून आता विचार करणं गरजेचं झालं की जर पर्यावरण वाचेल तर आपण वाचू.